अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। मला वाटतं कुठेही तिथल्या एसपींनी त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे, कुठेही लाठीचार्ज वगैरे त्या ठिकाणी झालेला नाही। थोड्याशा गर्दीमुळे लोटालोटी वारकऱ्या बरेच त्या ठिकाणी झालेली होती, पण पोलिसांनी लाठीचार्ज केला मला वाटतं असं कुठेही झालेलं नाही आहे। मी तिथले पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी बोललो बातमी बघितल्यावर, पण त्यांनी मला सांगितलं की साहेब असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही, आणि त्यांनी ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे। मला वाटतं की थोडीशी आपसात गर्दी झाल्यामुळे थोडी दाटादाटी त्या ठिकाणी झालेली आहे, त्यामुळे कदाचित झालं असेल, पण तुम्हाला माहिती आहे सरकार कुठल्या मार्गाने जाणार आहे, आणि त्यामुळे आम्ही वारकऱ्यांना लाठीचार्ज करायला लावला किंवा पोलिसांनी लाठीमार केला मला वाटतं याच्यावर तर कोणी विश्वास ठेवणार नाही। त्यामुळे आपणही ही बातमी अजिबात चालवू नका की वारकऱ्यांना पोलिसांनी मारलं आणि त्यांना जखमा झाल्या आणि कपडे फाटले। मला वाटतं तिथे वारकऱ्यांनी सांगितलं आणि पोलिसांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। भाऊ, जिल्ह्यात कापूस आणि खते जे आहेत ते वाढीव दराने शेतकऱ्यांना दिलं जात आहे, परंतु कुठेही कृषी विभागाकडून अशी धडक अशी कारवाई केली जात नाही। परवाच मी या संदर्भामध्ये सतत ताकीद सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले, CO आहेत, कृषीचे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, आणि काल जामनेरला पण बघितलं असेल आम्ही एक बैठकच घेतली मोठी त्या ठिकाणी म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी, आणि सगळ्या व्यापाऱ्यांना बोलून वॉर्निंग दिलेली आहे की 1 रुपयासुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही जास्त जर घेतला तर मग आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दुकान उघडू देणार नाही, अगदी अशी तंबीज आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की कोणी शेतकऱ्यांबरोबर बोगस बियाणं विकत आहे, बोगस खतं विकत आहे, चढ्या भावाने त्या ठिकाणी बियाणं देत आहे, असं जर कोणी करत असेल तर निश्चित त्याच्यावर कठोर कारवाई म्हणजे संबंधित अधिकारी करतील पण कार्यकर्तेही करतील। कृषी मंत्री रुपयाची बियाणे 1600 रुपयाला दिली जाते आणि कृत्रिम टंचाई जी आहे ती निर्माण केली जाते, हे म्हणूनच मी सांगितलं असं कोणी निदर्शनास आणून दिलं तर निश्चित त्या संदर्भामध्ये अधिकारी त्या ठिकाणी कारवाई करतील, पण त्याच्या अधिक कार्यकर्तेही त्याची निश्चित खबर घेतील। थँक्यू भाऊ।